कराड येथील मलकापूर येथील प्रेम प्रकरणातील धक्कादायक घटना समोर आली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या प्रियसीला प्रियकराने इमारतीवरून ढकलले आहे. विद्यार्थिनी आरुषी सिंगचा जागीच मृत्यू झाला. कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये प्रियकरवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहराजवळ जाणाऱ्या पारोळा चौफुलीवर महामार्गाची आता मोठी दुरावस्था झाली आहे. मुंबई आग्रा महामार्ग तसेच मुंबई नागपूर महामार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा असते. पावसाळ्यापूर्वीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. तब्बल अर्धा ते एक फुटाचे खड्डे असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. महामार्ग प्राधिकरण कुठल्याही प्रकारचे पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवले नसल्याने वाहनधारकांची तीव्र नाराजी व्यक्त होते. तात्काळ खड्डे बुजवावे आणि वाहनधारकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावं अशी मागणी आता होतीये. ई पॉस मशीनचा सर्व्हर ठप्प असल्याने हिंगोली जिल्ह्यात रेशन दुकानांवरील धान्य वाटप आठवडाभरापासून ठप्प आहे. त्यामुळे 49% धान्य रेशन दुकानात पडून आहे. 31 जुलैपर्यंत जिल्हाभरातील सर्व स्वस्त धान्य वितरित होणे अपेक्षित होतं, परंतु तसे झालं नाही. याचा फटका ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बसतोय. गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नावेगाव बांध येथे पाणी पुरवठा योजनेद्वारे झालेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे येथील 50 ते 60 गावकऱ्यांना अतिसाराची लागण झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. 2 जणांना ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला, तर संभाव्य धोका लक्षात घेता नावेगाव बांध येथील पाणी पुरवठा 1 ऑगस्ट पासून बंद ठेवण्याचे निर्देश तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे, तर अनेक ठिकाणी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील इटिहा डोहा धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच पुजारी टोला धरण काली सरार धरणामध्ये आता पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. धरणातून सुद्धा आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यात गेल्या 10-12 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आदिवासी विकास महामंडळाचा उघड्यावर असलेल्या 5 लाख क्विंटल धान खराब होण्याच्या मार्गावर आहे. पावसामुळे धानाची भरडाईसाठी उचल करण्यात अडचण निर्माण होत आहे. या विभागाच्या अडचणीत आता अधिक वाढ झाली आहे. कारधा पोलीस ठाणे हद्दीतील गराडा बुर्ज येथे दिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल आरोपीला नागपूर येथून ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई कारधा पोलिसांनी केली. रामकृष्ण हरेश्वर मोहरले असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. भंडारा तालुक्यातील गराडा बुर्ज येथे चिंताबाई सुधाकर चवळे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी संधी साधून घरातील 41,000 रुपयांचा ऐवज लपास केला होता. हत्तीच्या कळपातून भरकटलेल्या एका हत्तीने गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध केशोरी गोठणगाव या परिसरात गेल्या 4 दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र या हत्तीने नागणडोह मार्गे पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील जंगलाकडे कूच केल्याची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांची चिंता काहीशी दूर झाली आहे. थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या 103व्या जयंतीनिमित्त त्यांचे पिंपळपानावर चित्र साकारत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील शेतीमित्र डॉक्टर संदीप डाकवे यांनी पिंपळाच्या पानावर अण्णाभाऊ साठे यांचे हुबेहूब कलाकृती साकारली आणि या कलाकृतीने सर्वांनाच भुरळ घातली आहे. शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव तालुका चांदवड येथील कलाशिक्षक देव हिरे यांनी लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आकर्षक असे फलक रेखाटून अभिवादन केले आहे.